ज्या मित्राच्या बरोबरती दारूच्या पार्ट्या केल्या होत्या, ज्या मित्राला स्वतःचा जीवलग समजलेलं होतं, तो मित्र अगदी घरातल्यासारखा होता, पण याच मित्रानं त्या मित्राचा संसार संपवला होता, मैत्री संपवलेली होती, विश्वास संपवलेला होता आणि एक दिवस आपल्याच मित्राला संपवलेला होता. तारीख आहे 25 मे 2023, वार होता गुरुवार. या दिवशी पुणे जिल्ह्यामधलं नारायणगाव आहे, या ठिकाणचं पुणे नाशिक बाह्य वळणचा रस्ता आहे, त्या ठिकाणचं तेलओढा आहे. आता या ओढ्याच्या वरच्या बाजूला एक पडीक जमीन आहे आणि या ठिकाणी एक रात्रीच्या 10:00 सुमारास एका तरुणाचा मृतदेह पडलेला होता. आता ही माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनला समजलेली आहे. त्यानंतर मग त्या ठिकाणी ते पोलीस जे आहेत तिथं पोहोचलेत. आता या ठिकाणी एका तरुणावरती धारदार शस्त्रानं वार करण्यात आले होते आणि त्या व्यक्तीला ठार करण्यात आलेलं होतं. आता हा मृतदेह कोणाचा होता, ही हत्या कोणी केली होती, का केली होती, कशी केली होती, या सगळ्याचा तपास चालू झालेला होता. आता मृतदेह जो आहे तो आणि त्या आजूबाजूचं घटनास्थळ वगैरे या बाबतीत आता पोलिसांनी त्या ठिकाणी काही पुरावा मिळतो आहे का याच्याबद्दलचं तपास करायला सुरुवात केली, किंवा मोबाईल वगैरे आहे का, काही कागद वगैरे आहे का, किंवा ओळखपत्र वगैरे आहे का, पण असा कोणताही पुरावा सापडलेला नाही. मारेकऱ्यांनी ती जी मयत व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा मोबाईलसुद्धा घेऊन गेलेली होती आणि कोणताही पुरावा त्या ठिकाणी ठेवलेला नव्हता. आता ही ओळख पटवणं अत्यंत अवघड झालेलं होतं, हे आव्हानात्मक काम होतं. आता याच्यासाठी पोलिसांनी सोशल मीडियाचा वापर करायला सुरुवात केली, किंवा आधार घेतला होता. आता याच्यामध्ये मयताचे जे फोटो होते ते फोटो त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आले आणि त्यावेळेस त्या भागातील काही लोकांनी हा मृतदेह जो आहे तो ओळखला आणि या ठिकाणी तपासकर्त्यांनी पहिला टप्पा पूर्ण केलेला आहे. तर नाव आहे साहेबराव नाम देव भूतांबरे, वय वर्ष साधारणपणे 40-45 आसपासचं आहे आणि हे जे साहेबराव आहेत ते राहणारे आहेत अहमदनगर जिल्ह्यातला अकोले तालुका आहे, त्या ठिकाणचं कोतुळ पिसेवाडी हा जो भाग आहे त्या भागामधले, आणि सध्या ते नारायणगाव या ठिकाणचं नारायणवाडी या ठिकाणचं म्हणजे हा जो भाग आहे त्या ठिकाणचं पोटखैरेमाळा जो आहे त्या भागामध्ये ते राहत होते. आता या भागामध्ये शेतमजुरी करत होते, वेल्डिंगचे व्यवसाय वगैरे करत होते आणि त्यांचा उदरनिर्वाह चालला होता. यांच्याबरोबरती यांच्या पत्नी होत्या, त्यांचं नाव आहे सविता, आणि यांचे मुलं बाळ आणि यांचा परिवार सगळा तिथं होता. आता मयत व्यक्तींबद्दलची ही माहिती पोलिसांना मिळालेली आहे आणि पुढच्या तपासाला सुरुवात होते. साहेबराव यांचा मोबाईल नंबर घेतला जातो, त्यानंतर मग त्या मोबाईल नंबरचं CDR काढलं जातं, शेवटी कोणाशी बोलणं झालं होतं, शेवटचं लोकेशन काय होतं, त्या लोकेशनवरती इतर कोणाचं लोकेशन ॲक्टिव्ह होतं का, या बाबतीतला तपास सुरू होतो. आता एका बाजूला हे चाललेलं आहे, दुसऱ्या बाजूला रस्त्यावरील जे म्हणजे त्या बाजूला येणारा जाणारं जो काही रस्ता आहे तर त्या बाजूला कोणती CCTV होते का ते बघितलं जातं, ते तपासायला सुरुवात होते. आणि या रावसाहेब यांच्याबरोबर म्हणजे साहेबराव यांच्याबरोबरती अजून दोन व्यक्ती होत्या अशी माहिती समोर आली, किंवा त्या फुटेजमधून दिसली. आता हे तिघजण कोण, म्हणजे हे दोघंजण कोण होते, तर त्याच्यासाठी मग अजून बाकीचे जेव्हा फुटेज पाहण्यात आले त्यावेळेस मग अशी पण माहिती मिळाली की एका वाईन शॉपमध्ये हे तिघजण गेले होते. आता तपासकर्ती जी मंडळी आहेत ते मग त्या वाईन शॉपपर्यंत पोहोचलेली आहेत आणि मग त्या ठिकाणचे जे CCTV होते वाईन शॉपमधले ते सुद्धा मग त्या तपासकर्त्यांनी पाहिले. आता याच्यामध्ये हे सगळे संशयित दिसत होते. आता यावरून मग त्याच्या तपासकर्त्यांनी या दोघांची ओळख पटवलेली होती. त्याच्यापैकी एक जण होता प्रियाल उर्फ बंटी गंगाराम खरमाळे, वय वर्ष साधारण 30-31 आसपासचा आहे आणि हा अमरवाडी खोडत हा जो भाग आहे त्या भागामध्ये राहणारा आहे. आणि दुसरा जो आहे त्याचं नाव आहे देवराम विठ्ठल कोकाटे, वय वर्ष 27, राहणार कुंभार आळी खोडत. तर या दोघांना मग नंतर पोलिसांनी ताब्यात घेतलं. आता याच्यामधला बंटी जो आहे तो JCB चालक होता आणि देवराम जो आहे तो एका बारमध्ये काम करत होता. आता या दोघांना ताब्यात घेतलं पण दोघंही काही सांगायला तयार नव्हते किंवा बोलायला तयार नव्हते, त्यावेळेस ते पोलिसांची दिशाभूल करत होते आणि त्यामुळे मग पोलिसांनी त्यांना पोलिसी काक्या दाखवला आणि त्यानंतर मग या हत्येचा उलगडा झालेला आहे. तर बंटी आणि साहेबराव ही जी मंडळी आहेत ते दोघं अत्यंत चांगले मित्र आहेत, जीवलग मित्र आहेत, दोघंही एकत्र दारू पिणारे आहेत, एकत्र दारू प्यायचे, त्यानंतर एकमेकांच्या घरी जायचे, अत्यंत गाढ अशा पद्धतीची मैत्री होती, अत्यंत घरगुती असे एकमेकांबरोबर ते संबंध होते. आता याच काळामध्ये रावसाहेब याची पत्नी सविता आणि ड्रायव्हर बंटी यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली होती आणि मित्राच्या पाठीमागे मित्राच्या पत्नीशी अनैतिक संबंध सुरू झाले होते. आता काही काळ हे सगळं लपून छपून चाललेलं होतं पण नंतर हे रावसाहेबांना समजलं आणि आता आपली पत्नी आणि आपला मित्र हे आपल्या पाठीमागं अशा पद्धतीनं वागतायत हे त्यांना कळल्यानंतर मग त्या ठिकाणी पती आणि पत्नी आणि मित्र आणि मित्र यांच्यामध्ये वाद झाला होता, भांडणं झालेली होती. आता याच काळामध्ये साहेबरावांनी बंटीकडून काही पैसे पण घेतलेले होते आणि त्या पैशावरून सुद्धा यांच्यामध्ये काहीतरी वाद चाललेला होता. म्हणजे एका बाजूला पैशावरून वाद चालला होता आणि दुसऱ्या बाजूला
एका स्त्रीवरून वाद चाललेला किंवा पत्नीवरून वाद चाललेला होता. आणि या सगळ्यांमुळे म्हणजे रावसाहेबांमुळे काय झालं, आता रावसाहेबांना ही गोष्ट कळली, कळल्यानंतर मग त्यांनी त्या पत्नीला म्हणजे म्हणजे मर्यादा आल्या आता त्यांच्या प्रेमाला किंवा त्यांना भेटेगाठीला. आणि त्यामुळे मग आता आपल्या मित्रामुळे आपल्याला भेटायला मिळत नाही किंवा पतीला आता हे सगळं कळलेलं आहे. आणि त्यामुळे ते पत्नी आणि तिचा प्रियकर म्हणजे याचा मित्र या दोघांना आता एकमेकांना भेटता येत नव्हतं. आणि यामुळे यांना त्या पतीची अडचण वाटायला लागली, त्या मित्राची अडचण वाटायला लागली होती. आणि यामुळे त्या पत्नीनं आणि त्या मित्रानं मिळून रावसाहेब म्हणजे साहेबराव यांचा हत्या करण्याचा प्लॅन केला होता. आता या प्लॅनमध्ये मग या बंटीने त्याचा मित्र जो आहे देवराम यालासुद्धा सामील करून घेतलं होतं. आणि 25 मे 2023 या दिवशी बंटी आणि त्याच्या मित्रानं दारूची पार्टी करायचं असं त्यांनी ठरवलं. आणि त्यासाठी साहेबरावला काहीतरी बहाना केला आणि साहेबरावला आपल्या बरोबर ती घेतलं. त्यानंतर मग हे तिघजण दारूच्या शॉपमध्ये गेले होते, वाईनच्या शॉपमध्ये गेले. त्या ठिकाणी मग ज्याचा त्याचा ब्रँड आहे त्या पद्धतीनं ब्रँड घेतला, बिअर घेतली. आणि नंतर तिघेही तेल ओढा जो आहे त्या भागामध्ये गेले. आणि त्या ठिकाणी मग ते दारू वगैरे पिणं चालू असतानाच मग या ठिकाणी मग त्या दोन मित्रांची भांडणं झाली. आणि मग त्या भांडणामध्ये मग या दोघांनी मिळून त्यांच्यावरती त्या त्यांच्याकडे जे धारदार शस्त्र होतं त्या शस्त्राने हल्ला केला होता. आता हे जे शस्त्र आहे ते शस्त्र यांनी त्यांच्या दुचाकीच्या टाय म्हणजे चाक ते सीट जे आहे त्याच्या खाली ते लपून ठेवलं होतं. आणि सगळं प्लॅन केलं होतं त्या प्लॅनप्रमाणे मग रावसाहेब यांच्यावरती हल्ला झाला आणि मग त्यांना त्या ठिकाणी ठार करण्यात आलेलं होतं. आणि त्यांना आता त्यांच्याकडचा जो मोबाईल होता तो मोबाईल वगैरे घेतला, आणखी काही ओळखीच्या गोष्टी असतील त्या सगळ्या यांनी काढून घेतल्या. आणि हे मारेकरी मित्र जो आहे तो फरार झाला होता. आणि त्याच्यानंतर काही वेळातच पोलिसांना समजलं, पोलीस घटनास्थळी आले आणि पुढच्या 24 तासामध्ये संशयितांना ताब्यात घेतलं आणि घटनेचा सगळा उलगडा केला होता. आता अशा पद्धतीची माहिती माध्यमातून समोर आली ती मी तुमच्यासमोर या स्टोरी रूपात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता याचा अजून तपास चाललाय, कदाचित नवीन माहिती वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते. पण या सगळ्या प्रकरणामधून आपण धडा काय घ्यायचा? आता पाठीमागं आपण या विषयावरती अनेकदा बोललेलो आहोत आणि आता परत एकदा सांगतो की मित्रांशी आर्थिक व्यवहार करू नका. कारण हे व्यवहार करत असताना मर्यादा येतात, म्हणजे आता आपला चांगला मित्र आहे, जिवलग मित्र आहे, मग त्यासाठी कागदपत्र केली जात नाही किंवा प्रॅक्टिकली विचार केला जात नाही, जाऊ दे रे आपलाच आहे, असंच आहे, तसंच आहे, जिवलग आहे वगैरे वगैरे वगैरे. आणि त्याच्यानंतर मात्र पैशावरून वाद होतात, मैत्री तुटते, मित्रही तुटले जातात. आणि त्याच्यामुळे पैशाचा व्यवहार करू नका. आणि केला तरी तो व्यवहाराने करा, प्रॅक्टिकली करा, कागदपत्राने करा. दुसरी गोष्ट, मित्र आणि मैत्री ही उंबऱ्याच्या बाहेर ठेवा. उंबऱ्याच्या आत येणारे मित्र जास्त घातक ठरू शकतात, काही मित्र हे लक्षात ठेवा. तर मैत्री जी असेल ती उंबऱ्याच्या बाहेर करावी, हे आपण पाठीमागं पण अनेक उदाहरणावरून पाहिलेलं आहे. तिसरी गोष्ट, मित्रांना कधीही आपल्या आतली जी गोष्ट आहे किंवा गुपित गोष्ट जी आहे ती सांगू नका. बऱ्याच वेळा काय होतं की जोवर समोरचा मित्र आहे तोवर ठीक आहे, पण ज्या दिवशी त्या मित्राबरोबर ती वाद झाले त्यावेळेस हीच गुपितं ही समोरचा जो आहे तो शत्रू बनतो आणि तो शस्त्र म्हणून वापरायला सुरुवात करतो. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.